नांदेड जिल्हा परिषदेचे 2021-22 अंदाजित अर्थसंकल्प सादर करण्यात आला. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अर्थसभापती पद्मा रेड्डी सतपलवार यांनी आज झालेल्या ऑनलाईन अर्थसंकल्पीय सभेसमोर 19.6 कोटी रुपयाचा अर्थसंकल्प सादर केलाय. जिल्हा परिषदेतील सर्व विभागांच्या मागणीनुसार या अर्थसंकल्पात तरतुदी करण्यात आल्यात. यंदाच्या अर्थसंकल्पामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विकासाला चांगली चालना मिळेल असे जिल्हा परिषद उपाध्यक्ष पद्मा रेड्डी सतपलवार यांनी प्रसार माध्यमांसमोर सांगितले. नांदेड जिल्हा परिषदेचे सन 2020-21 सुधारित व सन 2021-22 मूळ अंदाजपत्रक मान्यतेसाठी सभागृहासमोर सादर करण्यात आले. ते याप्रमाणे महसूल जमा सन 2020-21 24.44 कोटी महसूल जमा, महसूल खर्च 27.43 कोटी शिल्लक 92,000. सन 2021-22 अंदाजित जमा 19.6 आणि 1,24,000 शिल्लक 1,24,000 शिल्लक आहे.